हाय एवरीवन, महाराष्ट्रीयन फूडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूयात आजची रेसिपी कोणती आहे. आज आपण ग्रेव्हीवाली कारल्याची भाजीची रेसिपी बघणार आहोत. ग्रेव्ही जास्त प्रमाणात असल्यामुळे कारली पण अजिबात कडू लागत नाही. तुम्ही खूप आवडीने ही भाजी खाल. तर चला मग आपण ही भाजी कशी बनवायची ते पाहून घेऊयात. इथे मी 3 मध्यम आकाराची कारली अशा प्रकारे गोल्ड रिंग्स मध्ये कापून घेतलेली आहे. आपल्याला कारली धुतल्यानंतर पहिल्यांदा पुसायची आहे. त्याच्यानंतर त्याचे 2 तुकडे करून आतल्या ज्या बिया आहेत त्या चमच्याच्या साह्याने काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे त्याच्या रिंग्स पाडून घ्यायच्या आहेत. आता आपण या कारल्यांना थोडंसं मीठ चोळून ठेवूयात, म्हणजे याच्यामधील जो कडवटपणा असेल तो पाण्याबरोबर निघून जाईल. तर अशा प्रकारे मी 1/2 चमचा मीठ घेतलेला आहे. ते सर्व कारल्यांना आपल्याला व्यवस्थित चोळून ठेवायचं आहे. मी इथे साधारण 10 ते 15 मिनिट याला साईडला ठेवून दिलेलं होतं. तर त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याच्यामधून पाणी निथळायला सुरुवात होते. तर अशा प्रकारे आपण कारली हातावरती दाबून घेणार आहोत, जेणेकरून याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल. बेसिकली आपल्याला कारल्यामध्ये जो कडवटपणा असतो तो काढून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण ही प्रोसेस केलेली. तर एका प्लेटमध्ये मी सर्व कारली काढून घेतलेली आहेत. त्यानंतर आपल्याला एक वाटण बनवायचं आहे. तर वाटणामध्ये आपल्याला थोडीशी कोथिंबीर लागणार आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या तिखटाप्रमाणे तुम्ही घ्या. त्याच्यानंतर आलं लागेल थोडस, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1/2 चमचा जिरे लागेल, 1/2 वाटी मी इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून, आणि 2 ते 3 चमचे आपल्याला इथे शेंगदाणे पण लागणार आहे, भाजलेले शेंगदाणे आहेत. आता मी हे सगळं साहित्य एका मिक्सीच्या पॉटमध्ये घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये 1/2 कप पाणी टाकून घेऊयात आणि एक मस्तपैकी वाटण तयार करून घेऊयात. तर हे बघा, अशा प्रकारे आपलं हे वाटण तयार आहे. जास्त पाणी पण टाकू नका, फक्त 1/2 कप आपल्याला पाणी वापरायचं आहे. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 2 ते 3 टेबलस्पून तेल टाकणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये 1/2 ते 1/2 चमचा मोहरी घालू. मोहरी चांगली तडतडली की याच्यामध्ये थोडस हिंग घालायचं आहे. हिंगाचा वास तेलामध्ये उतरला की त्याच्यामध्ये आपण 3-4 कढीपत्त्याची पानं पण घालून घेऊ. आता त्यानंतर मी इथे 1/2 बारीक चिरलेला कांदा पण टाकलेला आहे. तर ग्रेव्ही बनवता यासाठी कांदा तर लागणारच. तर कांदा आपण इथे हलकासा परतवून घेऊयात. थोडासा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा. त्यानंतर आपण इथे लगेचच 1/2 बारीक चिरलेला टोमॅटो पण टाकणार आहोत आणि टोमॅटो पण आपण कांद्याबरोबर 2 मिनिट परतवून घेऊ. कांदा टोमॅटो परतले की आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचं आहे जे आपण बनवून ठेवलेलं. आता या वाटणामध्ये जे आपण साहित्य वापरलं होतं ते कच्चच वापरलं आहे, त्यामुळे आता हे वाटण आपल्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. साधारण 5 ते 6 मिनिट किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळही आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. वाटणामध्ये जे मॉइश्चर किंवा पाणी आहे ते पूर्णपणे निघून गेलं पाहिजे, वाटण ड्राय झालं पाहिजे. तर तोपर्यंत आपण याला परतवून घेऊ. आणि एका साईडला मी इथे तवा ठेवलेला आहे. तर या तव्यामध्ये आता आपल्याला जे आपण कारली निथळून घेतलेली आहे ती फ्राय करून घ्यायची आहे. तर तव्यामध्ये आपण 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊ आणि त्याच्यामध्ये आपण ही कारल्याचे रिंग्स आहेत ते सोडून घेऊ. आता आपल्याला ही कारली चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहेत. तर मस्तपैकी कारली ब्राऊन कलर मध्ये आल्यानंतर छान क्रिस्पी होतात. तर याला आपण अशा प्रकारे तव्याच्या साईडला काढून घेऊ, म्हणजे याच्यातून तेल निथळून येईल आणि अशाच प्रकारे आपल्याला बॅचेस मध्ये बाकीची कारली पण फ्राय करून घ्यायची आहेत. सहा ते सात मिनिटांनंतर इथे जो मसाला आहे, जे वाटण आहे ते पूर्णपणे ड्राय झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपण
पाव चमचा हळद पावडर घालू, त्यानंतर एक मोठा चमचा धणा पावडर, एक छोटा चमचा गरम मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा मी इथे लाल मिरची पावडर वापरलेली आहे, तुम्ही तिखटाप्रमाणे कमी जास्त ठेवू शकता। मसाले आपण ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर मग याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ पण घालू। तर मीठ आधी आपण कारली चोळून ठेवताना वापरलेले होते, तर आपण ते बघूनच याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आता ग्रेव्हीसाठी जो आपण मसाला बनवलेला आहे तो करपू नये यासाठी आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत। साधारण मी इथे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघूनच याच्यामध्ये गरम पाणी आणखीन ऍड करीन। ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी परफेक्ट झाली की आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत, एक वाफ काढून घेणार आहोत। तर साधारण मी इथे 1.5 ते 2 मिनिट याची वाफ काढून घेतलेली आहे, म्हणजे ग्रेव्ही आपली व्यवस्थित आतमध्ये शिजून जाईल। आता आपण याच्यामध्ये जी फ्राय करून कारली ठेवलेली होती ती टाकून घेऊया। तर क्रिस्पी कारली आहे, ग्रेव्हीमध्ये गेल्यावर थोडीशी मऊ पडतात, तुम्ही पाहिजे तर कारली अशी पण क्रिस्पी खाऊ शकता। आता मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती आपण कोथिंबीर टाकून घेऊयात। कारली ऍड केल्यानंतर आपल्याला याला जास्त वेळ गॅसवरती ठेवायचं नाहीये, तर गॅस आपण बंद करून घेऊ। तर आता आपली इथे कारल्याची मस्तपैकी ग्रेव्हीवाली भाजी तयार झालेली आहे, तर गरमागरम आपण हिला सर्व्ह करू। तुम्ही ही भाकरी सोबत खा किंवा चपाती सोबत, रोटी बरोबर पण खूप छान लागेल, तर नक्की ट्राय करून बघा रेसिपी। जर का तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकन पण प्रेस करून ठेवा। तर इथे मी नेहमी अशाच छान छान रेसिपीज अपलोड करत असते। तर भेटूयात आपण नवीन रेसिपी सोबत। टिल देन टेक केअर, बाय।